राज्य सरकारनं मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीही पहाटे 5 वाजेपर्यंत हॉटेल बार सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले होते, पण एखाद्या शहरामध्ये किती वेळ परवानगी द्यायची याचा निर्णय तिथल्या पोलीस आयुक्तांचा असतो आणि म्हणूनच मुंबईत 1:30 वाजेपर्यंतची परवानगी दिलेली होती असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटलंय. हायकोर्टानं आता 5 वाजेपर्यंत परवानगी दिल्यामुळे मुंबईत पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आल्याचं आर आर पाटील यांनी सांगितलंय. सरकारकडून दरवर्षी जे पत्रक निघतं त्यामध्ये 1 ते 5 वाजेपर्यंत मुदत द्यावी, पण एखाद्या शहरामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या घटकात, त्याला घटका शब्द वापरला जातो, सीपी कार्यालय होय, जर शांतता कायदा सुव्यवस्था सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने ही मुदतवाढ नाकारण्याचा अधिकार त्या घटक प्रमुखांना त्याच आदेशामध्ये देण्यात आला. हमारा कोई पर्सनल नहीं है, पुलिस कमिश्नर का पर्सनल कोई इशू नहीं, ये मुंबई पुलिस का कोई पर्सनल इशू नहीं, ये कोई ईगो का इशू नहीं, ये लेकिन मुंबई शहर की सुरक्षा को देखते हुए ये निर्णय हम लोगों ने लिया था. हो सकता है कुछ लोग इस बात से नाराज हों, बहुत से लोग इस बात से खुश हैं, बहुत से लोग इस बात से खुश भी थे, और उसके बाद काफी लोगों ने अपने को इस बात के SMS भेजे हैं, लोग उसके लिए लिख रहे हैं कि पुलिस का जो निर्णय था वो ठीक था. लेकिन अभी ठीक है, जो भी माननीय हाईकोर्ट का आदेश है वो हमारे लिए बंधनकारक है. 31st सेलिब्रेशन आणि त्या संदर्भात असलेल्या बंदोबस्तासंदर्भातल्या